नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आज अमरावतीतल्या प्रश्नचिन्ह शाळेतील विद्यार्थ्यांनी आगळंवेगळं आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातल्या मंगरूळ चव्हाळा गावात प्रश्नचिन्ह अशी पारधी समाजातल्या मुलांची निवासी शाळा आहे. समृद्धी महामार्गाच्या कामात या शाळेची बारमाही विहीर, पटांगण, वाचनालय, स्वच्छतागृह गेलेलं आहे. समृद्धीचे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्व सोयी तोडून टाकल्याचा आरोप या विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे शाळेच्या सुमारे 40 विद्यार्थ्यांनी या शिक्षक आणि पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत थेट नागपूर गाठलं आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर प्रतिकात्मक शाळा भरवून आगळंवेगळं आंदोलन केलं. विद्यार्थी आंदोलन करतात हे समजल्यावर गडकरी सुद्धा त्यांच्या भेटीसाठी गेले. समृद्धी मार्गाचं काम राज्य सरकारशी निगडीत असल्याचं सांगून संबंधित मंत्र्यांना पत्र लिहिण्याचं आश्वासन नितीन गडकरींकडनं देण्यात आलंय. त्या समृद्ध महामार्गामध्ये जे आमचं नुकसान झालेलं आहे शाळेचं, ते आमचं जी इमारती आहे पाण्याचं, जे आमचं नुकसान झालेलं आहे त्याचं पुनर्वसन करून देण्यात यावी आणि जे 10 एकर जमीन आहे ते नावची करून द्यावी आणि आमच्या जे मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्या अधिकारापासून वंचित ठेवू नये. आम्हाला जे अधिकार पहिल्यापासून सावित्रीबाई फुलेने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, ते अधिकार आम्हाला भेटावं म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहोत. भारत देशाचे प्रधानमंत्री अमृत महोत्सव वर्ष साजरा करीत आहे, परंतु आजही आमचा पारधी समाज रानावनात दऱ्याखोऱ्यात भटकती जीवन जगत आहे. कुठं अन्न वस्त्र निवारा शिक्षणापासून वंचित आहे. या समाजाला कुठे ना कुठेतरी न्याय मिळण्यात यावा हीच आमची अपेक्षा आहे. आमचे जे 6 इमारत होते ते बी गेलं आहे आणि प्ले ग्राउंड गेलं, विहीर गेली, बांधकाम सगळं गेलं आणि आम्हाला ते सगळं जितकं होतं पहिले तितकं आम्हाला पुनर्वसन झालं पाहिजे तेवढी माझी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.